आज आपण शिकणार आहोत पूर्ण संख्यांची काही रंजक प्रतिरूपे संख्यांची अनेक पॅटर्न असू शकतात जसे की पूर्ण प्रतिरूपेख्यांची एक प्रतिरूप दिले गेले आहे हे प्रतिरूप म्हणजे दुसरं काही नसून त्रिकोणाच्या स्वरूपात असलेली बिंदूंची व्यवस्था आहे अशा संख्या ज्यांना त्रिकोणाच्या रूपात व्यवस्थित मांडले जाऊ शकते त्यांना त्रिकोणी संख्या म्हणजे ट्रायंग्युलर नंबर्स असे म्हणतात पक्षांचा थवा बरेचदा त्रिकोणाच्या आकारात उडतो ह्याच प्रकारे बरेचदा विमाने देखील झेप घेऊन त्रिकोणी आकारात उडतात याची संख्या सुद्धा त्रिकोणी संख्या असते तुम्ही पुढच्या तीन त्रिकोणी संख्या सांगू शकता का जरा विचार करा सोपे आहे जर तुम्ही पुढच्या संख्येतून पूर्वीची संख्या वजा केली तर तुम्हाला या प्रकारचा क्रम प्राप्त होतो जसे की आपण पाहू शकता एक मध्ये दोन मिळवले की तीन प्राप्त होतात ह्याच प्रकारे तीन मध्ये तीन मिळवून सहा मध्ये चार मिळवून दहा आणि दहा मध्ये पाच मिळवून पंधरा या संख्या प्राप्त होतात याच क्रमाच्या आधारे पंधरामध्ये सहा मिळवून एकवीस ही पुढची संख्या प्राप्त होते याच प्रकारे एकवीस मध्ये सात मिळवून अठ्ठावीस आणि अठ्ठावीस मध्ये आठ मिळवून छत्तीस ही संख्या प्राप्त होईल चला आणखी एक पॅटर्न बघूया जर आपण एक चार नऊ सोळा इत्यादी संख्येतून कोणतीही एक संख्या घेतली तर त्या संख्येला बिंदूच्या वर्गाच्या रूपात व्यक्त केले जाऊ शकते त्यामुळे या संख्यांना वर्ग संख्या म्हणजे स्क्वेअर नंबर्स असे म्हटले जाते तुम्ही या संख्यांशी काही संबंध जोडू शकता का विचार करा येथे एक गुणिले एक होतो एक दोन गुणिले दोन होतो चार तीन गुणिले तीन होतात नऊ चार गुणिले चार सोळा होतात याच प्रकारे पुढची संख्या पाच गुणिले पाच होते पंचवीस याच समजावर आधारित आपण आणखी वर्गसंख्या शोधून काढू शकतो व्यावहारिक आयुष्यात आपल्याला बरेचदा तोंडी आकडेमोड म्हणजेच वर्बल कॅल्क्युलेशन्स करणं आवश्यक ठरतं पॅटर्न लक्षात आल्याने तोंडी आकडेमोड करणं सहज शक्य होतं जसं की हे पॅटर्न बघा येथे एक हजार चारशे तेवीस धन ची आकडेमोड सोपी करण्यासाठी एक चार दोन तीन मध्ये दहा मिळवले आणि नंतर एक वजा केला ह्याच प्रकारे एक हजार चारशे तेवीस धन नव्याण्णव ची आकडेमोड सोपी करण्यासाठी एक हजार चारशे तेवीस मध्ये शंभर मिळवले आणि नंतर एक वजा केला तुम्ही एक हजार चारशे तेवीस धन नऊशे नव्याण्णव नव्य ची आकडेमोड याच प्रकारे करू शकाल का हे अशा प्रकारे सोडवले जाऊ शकते तुम्ही नऊ नव्याण्णव नऊशे नव्याण्णव इत्यादी संख्येच्या वजाबाकी करता एखादे पॅटर्न शोधू शकता का जरा विचार करा येथे नऊ ला वजा करण्याऐवजी आधी आपण दहा ला वजा करूया आणि त्यातून एक मिळवूया येथे ला वजा करण्यापेक्षा आधी आपण शंभरला ला वजा करू आणि नंतर त्यात एक मिळवू याच प्रकारे येथे नऊशे ला वजा करण्याऐवजी आधी आपण एक हजार वजा करू आणि नंतर त्यात एक मिळवू अगदी अशाच प्रकारे आपण गुणाकारासाठी पाहू शकतो व्हिडिओ थांबवा आणि पॅटर्न समजून घेण्याचा प्रयत्न करा येथे आपण नऊ नव्व्याण्णऊ नऊशे नव्याण्णऊचा गुणाकार करण्याऐवजी दहा ऋण एक शंभरुण एक आणि हजार ऋण ने गुणाकार केला आहे वजाबाकीवर गुणाकाराचा विभाजक गुणधर्म म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी वापरून या संख्या अशा प्रकारे लिहिल्या जाऊ शकतात आणि सहजतेने सोडवल्या जाऊ शकतात ह्या प्रकारे आज आपण शिकलो पूर्ण संख्यांचे काही रंजक पॅटर्न किंवा प्रतिरूप पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूर्ण संख्यांच्या पॅटर्न किंवा प्रतिरूपांची काही उदाहरणे